हरिओम, श्री राम अहमदज्ञ. मी संध्यावीरा भांगले. माझी उपासना केंद्र सेयस कॉलनी. मी माझ्या मिस्टरांचा अनुभव सांगते. माझ्या मिस्टरांना 2004 डोक्याचा भरपूर प्रॉब्लेम झाला. त्यांना डोक्यामध्ये सगळ्या गाठी झाल्या आणि त्यांना कळेच ना. आणि ते उभं राहील तरी पडायचे. ताबडतोब आम्ही त्यांना डॉक्टर नागवेकरकडे घेऊन गेलो. त्यांनी त्यांना चेकअप केलं आणि ते म्हणाले ताबडतोब त्यांचा हे करावं लागेल, चेकअप करावं लागेल आणि त्यांना सगळं रिपोर्ट काढून ते म्हणाले आत्ताच्या आत्ता त्यांना ॲडमिट करावं लागेल. मी एकटीच माझ्या पायाखालची जमीन तर अक्षरशः सरकली. आणि ते म्हणाले ह्यांना ह्याच्या डोक्यामध्ये सगळ्या रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पण त्यांना काहीच कळले ना की आपण कुठे आहोत, काय रोजच्या रोज पैसा आपण खर्च करतो आहे, काहीच कळत नव्हतं. मग आम्ही जात होतो आहे पण बापूंना म्हटलं बापू ह्याची तूच माझ्या मिस्टरांना बाहेर काढशील, माझा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे. पण ते माझे मिस्टर बापूंना कधीच मानत नव्हते. ते कधी उपासनेला आले नाही, कधी कुठलं बापूंचं पुस्तक वाचत नव्हते, काही नाही. पण मी म्हटलं आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही काही घाबरू नका, बापू आपल्याला ह्याच्यातनं सहज बाहेर काढणार आहेत. मायांचा एक दिवशी आम्ही असंच घरात काम करत असताना बेडरूममध्ये धाडकन असा आवाज आला. आम्हाला कळेच ना, मला वाटलं सासूने काय पाडलं, मुलीने काय गडबड केली. म्हणून आम्ही बघतो तर आमच्या बेडरूमचं घड्याळ त्याचा स्क्रू तसाच खिळा तसाच आणि धाडकन खाली पडलं आणि त्याचे मधोमध 2 झाले. मी म्हटलं हा काय चमत्कार आहे. बापू चमत्कार मानतच नाही पण बापूंना सांगायचं होतं की मी आहे, घाबरू नको, मी तुमच्याबरोबरच आहे. मी यांचा त्याच दिवशी काहीतरी बँक हॉलिडे असल्यामुळे थोडा पैशाचा आमचा प्रॉब्लेम झाला म्हणून ह्यांचा मित्र महेश त्याला मी फोन केला आणि म्हटलं अरे हे असे असे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांना आत्ताच्या आता आपल्या मला जाऊन पैसे भरायचे आहेत. तो वर आला, त्यांचा खास लहानपणापासून बालमित्र. तो म्हणाला तुम्ही त्याला कुठे ॲडमिट केलं आहे? मग ताबडतोब तो माझ्या आमच्याबरोबर आला. त्यांनी यांची परिस्थिती बघितली आणि सांगितलं तुम्ही ह्याला इकडनं इकडनं ताबडतोब हलवा. मी म्हटलं अरे कुठे नेणार त्यांना, आपली काय ओळख नाही काय नाही. तो म्हणाला घाबरू नका, मी सगळं व्यवस्था करतो. त्यांनी ताबडतोब KM हॉस्पिटलला त्याच्या न्यूरो पेशलिस्टला फोन केला आणि सांगितलं मी असं असा माझ्या पेशंटला इथे घेऊन येतो आहे. आणि त्यांनी सांगितलं त्यांनी ताबडतोब आम्ही डॉक्टर तर सोडायला तयारच नाही. ते म्हणाले नाही आम्ही पेशंटला सोडणार नाही. शेवटी थोडी बाचाबाची झाली आणि आम्ही बळजबरीने त्यांना तसंच गाडीत घालून KM हॉस्पिटलला ॲडमिट केलं. डॉक्टरशी बोलणी झाली. डॉक्टर म्हणाले घाबरू नका, मी 2 तुमच्या मिस्टरांना ह्याच्यातनं बाहेर काढतो. मी म्हटलं हे करणारा बापूच आहे, करणार तू बापूस तूच करणार आहे. आणि खरंच त्याचप्रमाणे त्यांनी त्या 2 त्यांचं ते पायातनं सगळं हे करून सगळ्या त्यांच्या क्लॉट्स बाहेर काढल्या आणि 2 माझ्या मिस्टरांना माझे मिस्टर व्यवस्थित घरी आले आणि व्यवस्थित झाले. कसला त्यांना त्रास झाला नाही, काय नाही. तेव्हापासून माझे मिस्टर बापूंचं रोज वाचायला लागले, सगळं व्यवस्थित करायला लागले आणि नंतर त्यानंतर त्यांना कुठलाही त्रास झाला नाही. हरिओम, श्रीराम अहमदज्ञ.